राणी ये ना, आणि तू मला ना गिरिजा देवी वगैरे म्हणू नकोस, गिरिजाच म्हण. वय वय ते मी बोलते, म्या काय म्हणते, आले आले बघा ना, म्या कामालाच लागली, हे कणिक मळायला घेतलं, म्हटलं इकडे येऊन काम करावं, तेवढीच तुम्हाला सोबत होईल ना. बस ना, चमारी या गोष्टी विसरलेच. काय ग, काय झालं? ते फ्रीजच्या मधून भाजी बाहेर काढली होती ना, ती आत ठेवायचीच राहिली, आता पटकन ठेवून येते. तुम्ही तोवर हे कणिक मळून ठेवा. हो दे ना. घरात बसून कंटाळा असाल ना व, तेवढाच येळ जाईल तुमचा, मळल ना व. दे. हा घ्या घ्या, इकडे इकडे. हा मी येते, पटकन येते. हो गिरिजा, काय ग, तू कडेच माहितीस का? अगं मला बसून बसून कंटाळा आला होता म्हणून. कोणी दिलं तुला हे काम? राणीनं. राणीने? राणी, राणी, शिकार भरेन भाई, हे काम तू दिलंस गिरिजाला? नाही, म्या म्हणजे म्याच दिली. काय चाललंय तिकडं? काही गमतीशीर काही चाललंय का? काय नाही. काय नाही, काय चाललंय? काय बघती लपून? आबासाहेब काय चाललंय इकडं? अरे चंद्रिकाबाईची माहेरची पाठराखी नाशिक कशी आली? आबा ओ, आऊने तिला बोलवलं इथे वत्सल बहिणीची काळजी घ्यायला. आऊनी बोलून? वत्सलबाई कुठे? आहेत की त्यांच्या खोलीत. तू काय करते? काळजी घ्यायला बोलवलं तुला, तू इथं काय करते? आणि ह्या गिरिजा देवी पीठका मळत बसल्या इथं बिस्तऱ्यावर. राणीनेच दिलं तिला कणिक मळायला. काय कर राणी, तुझी काही बोट मोडली वय? तुला नाही मळता येत पीठ? ताट घे जवळ. इथंच मळायचं. आबाप आहो, ती आजच आली आहे ना, दमली असेल बिचारी. तुम्ही पण काय देव्यानीचं ऐकताय? अच्छा, आता आता आली तर दमली असेल, कशाला तिला उगाच काम. बार बार आणि इकडे. तू मळ. मी का? आबा आओ, कशाला ती मळते ना, मळग. नाही नाही ताई साहेब, तुम्ही मळा की. मी सांगितलं ना आबाने, तुला सांगितलंय, मळ.
काय चाललंय? चल मग बळ म्हणतोय ना. घरच्यांना काही कणकीचे लाडू खायला घालती वय छोटे छोटे नीट मला की काय झालं? काय नाही, ते पाटीत कळ भरली. पाडू खाली वय कळतात तुमच्या समद्यांची नाटक आमासनी. काय गे डुचके कुठं निघाली तू? काहीतरी नक्की शिस्त आहे. तुला काय वाटतं आमासनी कळत नाही वय? 100 वेळा तुला सांगून झालं, याच्या पुढं जर का असली काही कार असताना करताना दिसली ना, याच्या पुढं सांगणार नाही. चल निघ. 100 इथे गिरिजाच्या तिला कापाय गेले आणि मलाच कापलं. काय नशीब घेऊन जन्माला आली आहे. तिला या घरात लगेच घेतलं आणि मी इतकी वर्ष घराची सेवा करते तरी बी मला घरात आणाया ताई साहेबांनी डावपेच करावा लागला. तिला नशीब घेऊन आले कुणास ठाऊक. काय ग, काय झालं? अहो काय होणार आहे ताई साहेब, आपला डाव आपल्यावरच उलटला. हेच तर होतंय ना इथे, म्हणून तुला बोलवलं होतं. तर तू सुद्धा काही कामाची नाहीस. आता म्या काय केलंय? म्या गिरिजासनी अडकवलं होतं ना व, तुम्हासनी त्या देव्यांनीसनी अडकवून ठेवा. काय झालं? तिनं समजा घोळ घातलाय. अगं पण तेवढ्यात तिथे आबा तडमडले ना. हे बघ राणी, एवढ्याशा प्लॅनने आपलं काही भागणार नाहीये. तिला अडकवण्यासाठी आपल्याला काहीतरी मोठा प्लॅन करायला हवा आणि हे मी करून दाखवेन, नाहीतर नावाची लावण्या. बरं झालं तू खाली घेऊन आलीस मला, तरी ना खोलीत बसून कंटाळाच येतो. तुमच्यावर उगाच भार होऊन राहिले ना. बस बस बस. अगं तसं काहीच नाहीये गिरिजा, आत्ताच संग्रामचा फोन येऊन गेला. तुझ्या सकाळची अपॉइंटमेंट मिळाली. डॉक्टरांनी तुझे रिपोर्ट्स बघितले ना, काही ना काहीतरी मार्ग नक्कीच निघेल. देव करो आणि तू म्हणतेस ना तसंच हो. तसंच होय. अरे देवा, मी फोन खोलीतच विसरून आले. संग्राम फोन करत असतील, मी आलेच. तू इथेच बस. तिला घेऊन ये. फोन फोन गेला कुठे? गिरिजा देवी, आपलं गिरिजा, तुम्ही इथं काय करायला असा? अगं मी आणि देवयानी गप्पा मारायला आलो होतो खाली. तिचा फोन वाजला म्हणून ती आता खोलीकडे गेली आहे फोन आणायला. खोलीकडं? आओ नाही, त्यातच स्वयंपाकघराकडे गेल त्या. स्वयंपाकघर? वय म्या तिकडनं झाले ना, वाटलंच म्या घेऊन जाते की तुम्हाला तिकडं. या चला. चल सांभाळू ना. या
आता येऊ दे त्या गिरीजाला, मग येईल मजा. या गिरीजा देवी, हळूहळू सांभाळू ना, या हळूहळू. राणी, शिकार परिन बाई. कुठे घेऊन चालले असेल? कुठ नाही ते राणी. मामांजी काय बोललेत आठवत आहे ना? गिरिजा चल आव. पण ते ऐका की कार परिन बाई, समारी ही कशाला आली इथं तडमड? आता काय? ताई साहेब, अहो ताई साहेब, ताई साहेब, ओ ताई साहेब. अरे देवा, ही इथे कशाला आली आहे? ताई साहेब, आओ. एकटीला पाठव म्हणून. अग मग तू कशाला आली? अव तेच तर सांगा आले, ती देवी आणि घेऊन गेली तर गिरीजाला अर्ध्या वाटेवरनं. राणे, आम्ही तुला इथं काम सांभाळायला ठेवली आहे, जास्तीची काम वाढून छळ नाही ठेवली. काय बी केलं नाही? एक शब्द बी बोलू नकास. अरे आम्ही या घरातल्या कटकटी निस्तारायच्या कि तुमचा यो पोरखे सांभाळायचा? आणि काय गये लावण्या, अगं सरदेराव आणि संग्रामरावांनी एवढं तुला समजावून सांगितलं तर अजून समजणार तुला? आम्ही आमच्या भाषेत सांभाळू तुलं. ते मी हे बघ, घरातली माणसं प्रेमानी समजावून सांगतायत तर आत्ता सुधार. अगं नाही तर तुझ्या अवगुणापायी गोत्यात येशील. आणि ये, तू काय थोबाडवर करून बघतीयास? चाल जी, आटप लवकर. आवरते पत्त होऊन फिरत्यात खरात. मी काय केले? छे, हे काय चाललंय? मी जे काही करेन ते माझ्यावरच का उलटते? नाही लावण्या, तू मगाशी जे ठरवलं होतंस तेच करावं लागणार. हे असले छोटे मोठे डावपेच टाकून काहीही फायदा होणार नाहीये. आता काहीतरी मोठंच करावं लागणार. पण काय करायचं काहीच सुचत नाहीये. लावण्या, अगं लावण्या, लावण्या, अगं माझा पाय काय दुखायचा थांबत नाही बघ. आणि थंडीनं ठणका भरला ना तर झोप पण लागणार नाही ग. मला ते मलम दे की ग. ते आरशा समोर ठेवले ते घे. हा एवढी कशी खुळचट असू शकते मी? याला म्हणतात काखेत कळसा आणि गावाला वळसा. गिरीजाचा काटा काढायला मदत म्हणून राणीला बोलवलं, पण हा उपमाचा इतका कसा काय विसरले मी? वत्सल वहिनी, येस, आता गिरीजाची खैर नाही.
आता तर घरचे त्या गिरिजाला धक्के मारून बाहेर काढतीलच. वहिनी साहेब हे बघा आम्ही आपल्या होणाऱ्या युवराजासाठी काय काय आणलंय ते. बाई युवराजांचा आतापासूनच लाड चाललंय वाटत. मग काय विखे पाटलांचे युवराज आहेत, लाड तर होणारच ना. वहिनी साहेब अहो हे बघा ना. मस्त आहे ना. वहिनी साहेब आपल्या युवराजाने ना याच्यासारखं व्हायला पाहिजे, म्हणजे समद्यासनी आपल्या तालावर नाचवणार. ताई साहेब आओ एवढं खुळ्या गधास काय झालंय. अगं मला भलतच काहीतरी सुचलंय. आओ पण काय सुचलं ते तर सांगा. अगं नाही म्हणजे आपण असं ठरवतोय की आपले युवराज असे असायला हवे, तसे असायला हवे, दुसऱ्यांना आपल्या तालावर नाचवणारे हवे. नाही म्हणजे आबासाहेबांसारखे झाले तर ठीक आहे, पण भैयाराव आणि दाद्यासारखे झाले तर अवघडच आहे बाबा. म्हणजे अगं नको जाऊ दे. काय नाही मस्त आहे ना. मला सांग की काय म्हणतेस तू. अगं काय नाही बघ ना तू खेळणी बघ. नाही लावण्या तुला माझी शपथ आहे. सांग काय म्हणतेस ते. नाही म्हणजे युवराज आबांसारखे खमके व्हायला हवे, दाद्यासारखे बायकोच्या भोवती गोंडाघोळत फिरणारे, आणि भैयारावांसारखे तर अजिबातच नको. तुमच्या भैयारावांमध्ये असं काय आहे. भैयारावांसारखा रेमे डोक्याचा भाचा मला नको बाबा. नाही म्हणजे सोन्यासारखी बायको सोडून पाताळ यंत्री बाईच्या मागे लागला तर आपण काय करायचं. लावण्या अगं असं का म्हणतीस. आता बघ ना वहिनी ती गिरिजा आपल्या घरात ठाण मांडून बसली आहे. दाद्या देव्यान आणि कुठेतरी आबांना सुद्धा तिने खिशात टाकले. वहिना परत भैयाला गोळ्यात घेतलं म्हणजे एकतर भैया रावेत आडदान बिंडू अगदी आबासाहेब म्हणतात ना तसेच पुन्हा जातील तिच्या मागे. वहिनी पण तू काळजी करू नकोस, आम्ही सगळे आहोत तुझ्या सोबत. पण मला भीती वाटते ती एका वेगळ्याच गोष्टीची. कसली. मागे ती गिरिजा तुला काय बोलली होती आठवत आहे ना. मी माझं पोर तुझ्या पदरी अर्पण करेन म्हणून. मग अगं हीच अट तुला घातली म्हणजे. नाही नाही असं काही नाही होणार. आणि असं झालंच तर आबासाहेब नावसाहेब तिला घराबाहेर काढतील की. हो काढतील मला मान्य आहे. हा अगं पण त्या देव्यानीचा काय भरोसा. घरातल्यांपेक्षा तिला ती गिरिजा जवळची वाटते आता. आणि भैयाराव पुन्हा तिच्या नादाला लागले तर. देव करो असं काही नको होऊ दे. पण झालंच ना तर आपले युवराज अगदी आबासाहेबांसारखे होऊ दे. आणि असं जर नाही झालं ना तर खरंच खूप अवघड आहे ग. जाऊ दे बहिणे तू नको काळजी करूस. राणी काळजी घे स्वतःची आणि काय लागलं ना तर सांग.